खरीप हंगाम बाधित शेतकऱ्यांना शासनाचा निधी बँक खात्यावर जमा होण्यासाठी KYC करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये सततच्या पावसामुळं आणि खरीप हंगाम 2023 दुष्काळामुळं झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता देऊन संबंधित तहसीलदारांनी बाधित शेतकऱ्यांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केली आहे. या यादीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. तहसीलदारांनी शेतकऱ्यांची VK लिस्ट ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध केली आहे. तसंच तहसीलदारांनी तालुक्यातील महसूल मंडळ तलाठी सज्जा आपलं सरकार केंद्राच्या ठिकाणी दिनांक 29 आणि 30 जून रोजी EKYC करण्याबाबत कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. तरी EKYC प्रलंबित शेतकऱ्यांनी यादीतील VK नंबर घेऊन तालुकास्तरीय महसूल मंडळामध्ये जाऊन KYC प्रमाणीकरण करून घ्यावं. त्यानंतरच मदतीची रक्कम शासनाकडून शेतकऱ्याच्या खात्यावर थेट जमा करण्यात येईल असं निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी कळवलं आहे. करमाळा तालुका EKYC करावयाचं ठिकाण महसूल मंडळ करमाळा, कोर्टी, केतूर, केम, जेऊर, अर्जुननगर, उमरड, सालसे, पोथरे, जिंती, पांगरे. माढा तालुक्यातील आपलं सरकार सेवा केंद्र इथं EKYC करण्याचं ठिकाण आयोजित केलं आहे. बार्शी तालुक्यातील तलाठी सज्जाच्या ठिकाणी EKYC करावयाचं ठिकाण आयोजित केलं आहे. माळशिरस EKYC करावयाचं ठिकाण महसूल मंडळ माळशिरस, पिलीव, दहीगाव, नातेपुते, सदाशिवनगर, इस्लामपूर, वेळापूर, अकलूज, लवंग, महाळुंग, खुडूस, फोंडाशिव. सांगोला तालुक्यातील EKYC करावयाचं ठिकाण महसूल मंडळ सांगोला, शिवणे, नाझरा, कोळा, हत्तीद, महूद, संगेवाडी, सोन्नत, जवळा, घेरडी. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रावर संयुक्त नाव आहे आणि त्यांचं नाव दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट केलेलं नाही अशा शेतकऱ्यांनी संमतीपत्र तात्काळ तहसीलदारांकडे सादर करावं, जेणेकरून त्यांना अनुदान देण्याची कार्यवाही करता येईल. शासनामार्फत आतापर्यंत केलेल्या पेमेंटमध्ये आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणं, इनॲक्टिव्ह आधार कार्ड या कारणामुळं पेमेंट रिजेक्टेड झालं आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन त्यांचं आधार खात्याशी लिंक करावं आणि आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड ॲक्टिवेट करणं आवश्यक आहे. त्यानंतरच रक्कम शासनामार्फत संबंधित खातेदाराच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनीषा कुंभार यांनी दिली.